विदर्भाची पंढरी म्हणजे श्री संत नगरी शेगाव। ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी शेगावला पसंती दिलेली दिसते। नववर्षाची देवदर्शनाने सुरुवात करता यावी यासाठी शेगावमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। देवदर्शनाबरोबरच शेगावमधला आनंद सागरही पर्यटकांना आकर्षित करतोय। खरोखर आम्हाला इथलं म्हणजे वातावरण वगैरे खूप छान आवडलं। आनंद सागर खूप छान होतं आणि इथलं मंदिर वगैरे हे 2 दिवस आमचे अगदी मजेत आणि खूप खूप आनंदात गेले। शेगाव संस्थानच्या वतीनं भाविकांसाठी भक्त निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे। इथली शिस्त आणि साफसफाई प्रत्येकाला भावते। आम्ही इथे दर्शनाने फिरण्याच्या निमित्ताने आलो होतो। इथे आम्ही आनंद सागर मध्ये फिरून आनंद घेतला। इथली स्वच्छता आम्हाला फारच भावली आवडली। इथे सर्व परिसर इतका शिस्तबद्ध पद्धतीने सेवादारी कार्य करतात की सर्वांना आनंद मिळतो आणि व्यवस्थित दर्शन होतं। शेगाव मध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने मंदिर परिसर आणि शहरात चोख बंदोबस्त ठेवलाय। संतोष लोखंडे सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, शेगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।